शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात मध्ये पाहूयात नगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या। केडगावच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये निर्माण झालेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरावस्थेची पाहणी नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर आणि स्थानिक उद्योजक कारखानदारांनी केली आहे। यावेळी नगरसेवक शिंदे यांनी हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्यात। यावेळी सतीश बोरा, नितीन पटवा, अरविंद गुंदेचा, नेहुल भंडारी, प्रमिला बोरा, राजेंद्र चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, सोनल चोपडा, प्रमोद बोरा, आनंद देसरडा, योगेश मंत्री, प्रणव कटारिया आदीजण उपस्थित होते। जिल्ह्यासह शहरात काही दिवसांपासून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून सुरू आहे। दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्यादृष्टीनं सोशल मीडियाचा गैरवापर केला जातोय। वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी एकाच दिवसात 6 तर शुक्रवारी 1 असे दोन दिवसात 11 जणांवर 7 गुन्हे दाखल केलेत। भिंगार शहरातील इरफान कुरेशी या व्यक्तीनं व्हॉट्सअपच्या स्टेटसवर औरंगजेबचा फोटो ठेवून त्याखाली बाप तो बाप होता है और बेटा बेटा होता है असा मजकूर ठेवला होता। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरेशीवर गुन्हा दाखल केलाय। तर जामखेड तालुक्यातील जवळा गावात सुहान जहागीरदार पठाण यानं इंस्टाग्रामवर जातीय तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले होते, त्यानुसार त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सर्व शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना भव्य मिरवणूक काढतात। सर्व नगरकर या शिवजयंती उत्सवात सहभागी होतात। या उत्सवाचे स्वरूप आता वाढत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही उत्साहात साजरी होते। या मिरवणुकांना मोठी परंपरा आहे। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून शहरातून मिरवणूक काढली जाते, त्यामुळे या मिरवणुकीचे मार्ग बदलता येणार नाहीत। पोलीस प्रशासनाने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी सण उत्सवांवर निर्बंध लादू नये म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर यांनी प्रशासनाच्या मिरवणूक मार्ग बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेतलाय। नगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना सातत्यानं घडत आहेत। यातून आरोप प्रत्यारोप इशारे दिले जात आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरुवारी नगर शहर आणि परिसरातील काही धार्मिक आणि प्रार्थनास्थळांना भेटी देऊन आढावा घेतला। यावेळी धार्मिक आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी CCTV लावावेत, सुरक्षा रक्षक नेमावेत अशा सूचना देण्यात आल्याचं अधीक्षक ओला यांनी म्हटलंय। मुकुंदनगर परिसरात उरुसनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाचे फोटो झळकले। या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापलं। नगर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्टेटस ठेवण्यावरून नवे वाद सुरू झालेत। राज्याच्या इतर भागातही नगरच्या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत। नगरजवळील मिरावली पहाड आणि आलमगीर येथील प्रार्थना स्थळांबाबत सातत्यानं वक्तव्य होत आहेत। या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधीक्षक ओला यांनी विविध धार्मिक आणि प्रार्थना स्थळांना भेटी दिल्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्यात। मद्यप्राशन करून दुचाकी चालवून एकास पाठीमागून धडक दिल्यानं ताब्यात घेऊन त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली। ही घटना बुधवारी केडगाव परिसरात घडली आहे। यात चालकानं मद्यप्राशन केल्याचं आरोग्य तपासणीत समोर आलं असून त्याला ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। तर गणेश गोपीनाथ बडे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।